शहरी मध्यमवर्गाला दिलासा देत राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलवरच्या मूल्यवर्धित कर समान करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्काबाबतही दिलासादायक घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सध्या डिझेलवर असलेला 24% मूल्यवर्धित कर 21% कमी करण्यात आलाय, तर पेट्रोलवरचा कर 26% 25% करण्यात आलाय. यामुळे यातील महापालिका क्षेत्रात डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये तर पेट्रोलचा दर अंदाजे 65 पैसे इतका कमी होणार आहे. आषाढी वारीची सुरुवात झालेली असताना या अर्थसंकल्पात सरकारनं वारकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणाही केल्यात. वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची घोषणा, पंढरपूर वारीचं जागतिक नामांकन व्हावं यासाठीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वारीतल्या मुख्य पालख्यांमधल्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य, तसंच निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कुबा डायव्हिंग सेंटर बनवण्याची घोषणाही त्यांनी केली. दुर्बल घटकांना बळ देण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्यात. निराधार, विधवा, दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यता 1,000 रुपयांहून 1,500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात 34,000 घरं बांधली जाणार आहेत. तृतीयपंथी धोरणांतर्गत सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री पुरुष यासह तृतीयपंथी हा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामुळे त्यांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल. मुंबई महापालिका क्षेत्रातल्या गिरणी कामगारांना 12,954 सदनिका वितरित झाल्या असून उर्वरित सदनिका लवकरच वितरित केल्या जातील. स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1,886 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.